नमस्कार. आज माझ्या पॉडकास्टमध्ये माझे मित्र राजेंद्र मकोटे सामील झालेत. ते खूप बिझी असतात, धावत पळत असतात, पळणारा पत्रकार असं मी त्यांचं वर्णन करेन. त्यांचं शिक्षण एम ए मराठी राज्यशास्त्र, त्यानंतर त्यांनी पाली भाषा जैनॉलॉजीमध्येही काम केलेलं आहे, MJC पूर्ण केलेलं आहे. 18 वर्षापेक्षाही जास्त काळामध्ये पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट, कॉपी रायटिंग, विशेषतः आरोग्यविषयक पत्रकारिता जी आहे यामध्ये बरंच काम केलेलं आहे. अनेक शिबिरं, त्याचबरोबर जिल्हा कार्यालयाचे ब्युरो चीफ म्हणून सामना असो किंवा इतर काही महत्वाची दैनिक आहेत जिल्ह्यातली, जिल्ह्याबाहेरची, या सगळ्या ठिकाणी आणि विशेषतः पंत वालावलकर हॉस्पिटल, जिल्हा शासकीय रुग्णालय, सिद्धगिरी, या सगळ्यांच्या बरोबर एकमेव एक हाती आणि एकच मनुष्य असं जर म्हटलं संदर्भासाठी किंवा माहितीसाठी किंवा जनसंपर्कासाठी तर मकोटेंचं नाव घेतलं जातं. आणि 7 वर्ष ते आरोग्य दिनदर्शिका या कॅलेंडरचं प्रकाशनही करतात. प्रभावी जनसंपर्काची गुरुकिल्ली या पुस्तकाचं लेखनही ते करतायत आणि त्याची दुसरी आवृत्ती रादर पुन्हा सुधारित अशी ते तयार करून पुन्हा घेऊन येत आहेत. त्यांच्या एकूणच या सगळ्या प्रवासामध्ये मी एक छोटा साक्षीदार आहे, म्हणजे त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून, त्यामुळे त्यांच्याकडून कायम नेहमी माहिती येत असते माझ्याकडे आणि आम्ही अगदीच कामापुरतं बोलत असतो इतके ते पळत असतात आणि मीही माझ्या व्यापात होतो. परंतु पुन्हा पुन्हा चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या मकोटेंच्या बद्दल सुद्धा आपल्या सगळ्या संबंधित मित्रमैत्रिणींना, त्याचबरोबर या क्षेत्रातल्या लोकांना सांगायला हवं की ज्या गतीने या माणसाने कोल्हापुरातला जनसंपर्क एकत्र आणण्यासाठी, ज्याला कनेक्टिंग द डॉट्स असं म्हणतात, जे काही कष्ट किंवा प्रयत्न केलेले आहेत त्याची एक पावती म्हणून, त्याची दखल घेणं म्हणून आज मी मकोटेंना अक्षरशः पकडलेले असं समजा. आणि आज ते आपल्याशी बोलणार आहेत त्यांच्या ह्या पत्रकारितेच्या प्रवासाबद्दल, जनसंपर्काबद्दल आणि बदलत्या सगळ्या प्रवाहांच्या बद्दल, विशेषतः प्रिंट टू ऍप असा जो प्रवास आहे एकूण सगळा, त्याच्याबद्दल आज ते आपल्याशी बोलणार आहेत. नमस्कार राजेंद्र मकोटे. नमस्कार. नमस्कार सर. हा, माझी इच्छा अशी आहे की फार वेळ न घेता तुम्ही कृपा करून मी जसे मुद्दे सांगितले त्यावरती प्लीज बोला. नमस्कार. पारिजात सरांनी एक संधी दिली आणि पारिजात सरांचं ऍडव्हर्टायझिंग पासूनचे ते सायबर पर्यंतच्या सगळ्या प्रवासात आम्ही ते आहेत आणि कायम त्यांच्याशी आमच्या चर्चा होत असतात, मार्गदर्शन होत असतं आणि विविध सेमिनारला सुद्धा मी असतो बरोबर. आणि नवीन काय हे कायम त्यांना जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्याच संदर्भाने त्यांनी सरांनी हे असा उपक्रम आयोजित केलाय, त्याबद्दल धन्यवाद. मी राजेंद्र सावित्री सदाशिव मकोटे, दैनिक सकाळचा विद्यार्थी वार्ता म्हणून आपली पहिला सुरू केलं, त्यानंतर दैनिक सामनाच्या कोल्हापूर जिल्ह्याचं ऑफिस सुरू करण्यापासून काम केलं, त्यानंतर दैनिक पुढारीमध्ये वाणिज्य पत्रकार, कमर्शियल रिपोर्टर, इव्हेंट मॅनेजमेंटचं काम केलं, त्यानंतर आता दैनिक महान कार्य मध्ये काम करतो. मध्यंतरी माझं जरा असं सेवाभावी आणि आरोग्याचा कडे कल असल्याने CPR TB HIV विभागाचं जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा काम केलं, PPM कोऑर्डिनेटर, म्हणजे शासकीय यंत्रणेमध्ये खासगी लोकांचा, खासगी डोनेशन पासून खासगी लोकांचा सहभाग असावा, NGOचा सहभाग असावा यासाठी ते पद होतं. सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर संयोजक केलेलं आहे, त्याबरोबर कोल्हापूरमध्ये वालवालकर हॉस्पिटल असेल, गुजरीचं भगवान महावीर ट्रस्टचं हॉस्पिटल असेल, या ठिकाणी आपण शिबिर आणि डोळ्याची शिबिरं घेण्यासाठी मुख्यत्वानं प्रयत्न करतो. अवयवदान, नेत्रदान यामध्येही करतो आणि मुख्य माझा जीवाचा विषय म्हणजे रक्तदान. मी स्वतः 80 वेळा रक्तदान केलेलं आहे आणि आतापर्यंतच्या कालावधीत 15 वर्षाच्या कालावधीमध्ये 200+ रक्तदानाची आणि 400+ आरोग्य शिबिर घेण्यासाठी माझं सहभाग हा राहिलेला आहे. पत्रकारिता इतके झपाट्यानं ट्रेंड मी बघितले, म्हणजे सिलोन रेडिओवर ऐकणारे जे बिनाका गीत मला ऐकणारे लोक होते त्यापासून ते आतापर्यंत असा सगळा प्रवास, बिनाका संपत संपत आल्यापासूनचा तो संपूर्ण प्रवास मी बघितलेला आहे, अनुभवत आहे. म्हणजे सामनामध्ये असताना दुपारी 2 पर्यंत आम्ही अनिल वेळा दादा वगैरे यांचे फोटो काढून द्यायचे, ते फोटो करायचे, बातम्या लिहून पाकिट करायचं, ते स्टँडवर नेऊन द्यायचं, तिथं नंबर स्वारगेटचा सांगायचा, त्या संडेला हातापाया पडून विनंती करून 10-5 रुपये द्यायचे, ते पाकिट तिथं 7 पर्यंत पोहोचायचं, मग ते पाकिट उघडून त्यातल्या बातम्या छापणे, असा सगळा प्रवास होता. त्या प्रवासापासून ते आत्ताच्या हायटेक, म्हणजे अगदी व्हॉट्सअपवरून पटकन बातमी जाते, म्हणजे प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत, म्हणजे आभार प्रदर्शनपर्यंत बातमी तुमची तुमच्या हातात येते, इतका झपाट्यानं हा प्रवास झालेला आहे. माहितीचा विस्फोट, तिसरी लाट जे प्रसिद्ध गाजलेलं पुस्तक आहे त्याच्यात चौथी लाट आता ही आता आलेली आहे. पत्रकारितेचे सगळे असे प्रचंड बदलते प्रवाह आहेत आणि मुळात म्हणजे आता ग्रामीण भागातले पत्रकार, ग्रामीण भागातून सकस अशा बातम्या यायच्या,
ते आता प्रचंड कमी झालेलं आहे, कारण ग्रामीण भागात आता जाहिराती हेच मेन टार्गेट, जाहिरात किती देतो तोच पत्रकार नेमायचा, असं दुर्दैवानं मोठ्या वृत्तपत्रांना वाढत्या खर्चामुळे करावं लागत आहे. त्यामुळे तिथली शोधपत्रे करता थोडीशी लोप पाहून ती आता फक्त टीआर टाईप पत्रकार झाली की काय असं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. कोरोना पूर्व आणि कोरोना नंतरचा कालावधी विचार करता प्रचंड मोठा फरक पडलेला आहे, म्हणजे संकटातून संधी येते असं सगळं झालेलं आहे. आमची जी पिढी आहे ज्याला 45 पुढे ती आयटी सीव्ही इतकी नव्हती, ती मात्र ह्या याच्यामुळे वर्क ॲट होममुळं आयटी सीव्ही झालेली आहे. सर्वजण आता मोबाईलवर आपल्या लॅपटॉपवर बातम्या करून पाठवतात आणि कार्यकर्त्यांना यांना सुद्धा एक चांगली सवय लागलेली आहे. पण मध्यंतरी वर्षभर लॉकडाऊनचं फार कडक होतं कोरोनाच्या ह्याच्यामुळे, त्यामुळे बाबा एका कुठल्याही निवेदनाचे कार्यक्रमाचे 4 अँगलचे फोटो पाठवा, एक एक दोन दोन वेळ व्हिडिओ पाठवा, प्रेस नोट पाठवा, त्याहून आम्ही करून घेतो पाठवतो, असं दोन्हीकडनं तो एक समन्वय झालेला आहे. आणि त्यामुळे आता कौशल्य आणि इन्फॉर्मेशन सोर्स प्रचंड आहेत, मात्र नेमकं त्यातलं काय आणि कसं द्यायचं हे आता चॅनेलला आणि या सगळ्यांना आलेलं आहे. आणि आता वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, स्थानिक वृत्तवाहिन्या, वेब दैनिक या सगळ्यांच्या मध्ये आता पब्लिक ऍप, ऍपची पत्रकारिता जोरात आलेली आहे. पब्लिक ऍप म्हणून आता कोल्हापूरमध्ये म्हणजे झपाट्याने महाराष्ट्रात आणि राज्यभर वाचते तशी अनेक दोन तीन ऍप आता नवीन काळात येऊन घातलेली आहेत. त्यामध्ये अगदी स्थानिक गाव पातळीच्या बातम्या देण्यासाठी फार मोठा कल असतो. 3000 कोटीची उलाढाल असलेला उद्योग समूह जर या ऍपच्या ह्याच्यामध्ये येत असेल आणि अगदी चांगली माणसं त्यामध्ये घेऊन काम करत असेल तर त्यामधनं त्याचं महत्व ओळखलं जावं. सर्व राजकीय पक्षाचे प्रवक्ते असतील, एनजीओ असतील, मोठे मोठे कॉर्पोरेट ऑफिस असतील, हे त्यांचे फॉलोअर आहेत. यावरून त्याचं हे बदलतं स्वरूप हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे आणि येत आहे. आणि त्यामुळे आता ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आणि ह्याच्यामुळे बातम्या असल्या तरी प्रिंट मीडियाचं महत्व हे अबाधित राहणारच आहे. वन डे मॅच आपण T20 मॅच जरी शेवटपर्यंत बघितली तरी दुसऱ्या दिवशी विश्लेषण जे येतं, दुसऱ्या दिवशी त्यातले जे बारकावे येतात ते लोकांना अजूनही वाचायला आवडतात. आणि त्यामुळे हातात घेऊन पेपर वाचणे हे नक्कीच त्याचं मोल हे राहणार आहे. मात्र त्याचं थोडं विश्लेषणाचं स्वरूप थोडं येणार आहे, त्याला संदर्भाचं स्वरूप येणार आहे. त्यामुळं त्या संदर्भानं पत्रकारिता ही, प्रिंट पत्रकारिता ही झपाट्याने बदलत आहे. त्याबरोबर आता इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकारिता बदलत आहे. युट्यूबचं प्रचंड मोठं पेव फुटलेलं आहे, थोडासा त्याचा अतिरेक झाला असला तरी त्यातनं ह्या सगळ्या मंथनातून पुन्हा एकदा चांगलं निघून अगदी सकस आणि चांगलं असं नक्कीच बाहेर पडेल असं या सगळ्या प्रवासात मला वाटतं. आव्हाने बरीच आहेत, म्हणजे आता ऍक्शन बी म्हणजे दुसरा करिअरचा मुद्दा असं सगळे म्हणतात की प्लॅन बी तुमचा कायम तयार पाहिजे. या कोरोनाच्या काळामध्ये झपाट्याने पत्रकारांना सगळ्यांना प्लॅन बी तयार करणं हे गरजेचं पडलेलं आहे. पत्रकारिता करत आपण पूरक काय करू शकतो, इव्हेंट मॅनेजमेंटचे कामं करू शकतो. एखादी मोठी संस्था असेल, एखादी मोठी स्वयंसेवी संस्था असेल, एखादं कॉर्पोरेट ऑफिस असेल, त्याचं जनसंपर्काचं काम आपण साईड बाय साईड करू शकतो किंवा ते करणं आता गरजेचं झालेलं आहे. आता प्रचंड कोल्हापूर महानगराच्या निवडणूक आहेत किंवा स्थानिक निवडणूक असतात तेव्हा एका उमेदवाराचं प्रचाराचं कॅम्पेन, त्याला पॉम्पलेट लिहून देण्यापासून, त्याचा अर्ज भरण्यापासूनचं सर्व काम आपण एरवी फ्रीमध्ये करत होतो, ते आता थोडंसं मानधन घेऊन बऱ्यापैकी भक्कम पैसे घेऊन, हक्कानं पैसे घेऊन हे आपल्याला आता करावं लागत आहे आणि तेही केलं जात आहे बऱ्यापैकी. अशी वेगवेगळी आव्हानं आहेत. कटिंग सगळीकडे जबरदस्त झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये मास टाईम सारखं इतकं मोठं दैनिक अगदी झपाट्यानं चालू होतं आणि ते बंद पडलं, त्याचे प्रचंड अनुकूल प्रतिकूल असे परिणाम कोल्हापूरच्या पत्रकारितेमध्ये झाले. लॉकडाऊनमुळे पगारात सुद्धा 30%, 40%, कधी कधी 60% पर्यंत कपात झाली होती, ते आता परत पूर्व देत आहे. त्यामुळे पत्रकारितेत किंवा जाहिरातीच्या माध्यमातून आता एक सॅच्युरेशन पत्रकारितेच्या उत्पन्नात आलेलं आहे, म्हणजे मालकांसाठी. त्यामुळे त्याचा पूरकतेने पत्रकारितेने आता पत्रकारांना सुद्धा याचा विचार करून आपण पत्रकार करण्याबरोबरच काय काय करू शकतो, कोणाचे स्मरणिका संपादन करू शकतो, 61 लेख लिहून देऊ शकतो, असं आपल्या ह्याप्रमाणे पूरक असे व्यवसाय किंवा पूरक असे अर्थानं जे पर्याय हे नक्कीच त्यांना शोधावं लागत आहेत. पत्रकारितेच्या ह्याच्यामध्ये शोधाचे समाधानाचे भरपूर असे क्षण आहेत. आज मी कुठेही फोन केला महाराष्ट्रात, कोल्हापुरात किंवा पश्चिम महाराष्ट्रात कुठेही मी एक अर्धा तासात रक्त लगेच उपलब्ध करून देऊ शकतो कुठल्याही पेशंटला,
एक एवढं मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे. थेलिसिमियाच्या पेशंट जे असतात त्यांना 2 महिन्याला रक्त चढवावं लागतं वयाच्या 18 वर्षापर्यंत. त्या आणि ते फार स्लम एरियातले गरीब असतात, त्यांना सुद्धा रक्त देण्यासाठी आम्ही मदत करतो. डोळ्याचे ऑपरेशन असतील ते सुद्धा कमी दरात करतो. कानाचे आणि शासनाचे प्रचंड योजना आहेत, कानाच्या मशीन देण्यापासून सगळ्या त्या माहीत नसतात, त्या नेमक्यापणे माहिती करून देण्यासाठी मी कार्यरत असतो. मुळात आमचं गोंड्याचं घर बांधून होत नाही, तसं आमच्या पत्रकारांचं झालेलं आहे. पत्रकार आपल्या आरोग्याकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी दर 3 महिन्याला वेगवेगळ्या संदर्भानं, म्हणजे पाठीच्या कण्याच्या पासून गाडी बाईक ज्या चालून पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम असेल त्यासाठी फिजिओथेरपी शिबिर सावलीच्या मध्यमधून आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबला घेतलं. डोळ्याचं शिबिर घेऊन एका एनजीओच्या मार्फत रोटरीमार्फत आमच्या डोळ्याचे आणि आमच्या शेजारीच ट्रॅफिकचं ऑफिस आहे त्यातील अशा दोघांना मी 40 ते 50 लोकांना फ्रीमध्ये चाचणी देण्याचं काम केलं. असं प्रत्येक ठिकाणी करू शकतो. आणि आता पत्रकारितेच्या बरोबरच हा सेवाभाव मला जपता आलेला आहे आणि त्यामुळे सकाळपासून संध्याकाळ फोन असतात. कोरोनाच्या संदर्भातही आता कुणाला ओटू पाहिजे आहे, रेमडेसिवीर इंजेक्शनचं पाहिजे आहे. इन्फॉर्मेशन जे समन्वय साधून जे काम चालू आहे ते मी करतो. आणि कोणत्याही का पेशंट एक 10-5 हजार रुपये आपल्यामुळे कमी होतात, हक्कानं कमी करायला सांगतो आपण लोकांना, डॉक्टरांना. आणि डॉक्टरही करतात आणि त्यामुळं रक्त देण्यापासून ते इंजेक्शन पर्यंत आणि स्वस्तात सगळीकडे ऑपरेशन करून कमीत कमी दरात करून देण्यापर्यंत काम हे केलेलं आहे. जनसंपर्काचं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे. आरोग्य पत्रकारितेकडे तसं मराठी पत्रकारितेचं दुर्लक्ष झालेलं आहे. आता वेगळी माणसं त्यासाठी नेमली जात आहेत. कमर्शियल रिपोर्टर आहे, क्राईम रिपोर्टिंग आहे, पॉलिटिकल रिपोर्ट आहे, तसं आता हेल्थ जर्नलिझम हे आता फार स्थिरावलेलं आहे. आणि राष्ट्रीय पातळीवर जे 32 ते 42 दिवस साजरे केले जातात, टीबी असेल, एचआयव्ही असेल, स्तनपान दिन असेल, मुख्यत्वाने म्हणजे आता घशाचा कॅन्सर आणि कॅन्सर तंबाखू व्यसनमुक्ती असेल असे जे दिवस आहेत त्या सर्व दिवसाचं 32 असं एक पुस्तक करण्याचं माझं नियोजन आहे. आणि हे सर्व काम सुरू आहे. पालिका स्तरांचं नेहमीच आम्हाला या सगळ्यासाठी सहकार्य लाभत आहे. मध्यंतरी सायबरमध्ये मेडिकल टुरिझम वर त्यांनी चांगली मोठी कार्यशाळा घेतली आणि त्याचाही चांगला फायदा होतो. आणि एकंदरीतच आता बदलते पत्रकारचे प्रभाव लक्षात घेता तुमचा प्लॅन बी हा तयार पाहिजे. आणि पत्रकारितेतून आता मी काहीतरी मोठं परिवर्तन करतोय असं आता राहणार नाही, तर फक्त समाजापर्यंत तुम्हाला चांगली माहिती द्यायची आहे, सकस माहिती द्यायची आहे. अजून बरेच विषय शेतीच्या बांधावरचे आहेत जे समाजापर्यंत जायचे आहेत आणि समाजाला ते आज ऐकायचं आहे. आणि प्रचंड विस्फोट आहे. तर कोल्हापूरची कन्याचा आम्ही 2 दिवसात बातमी लावतोय की ती आता एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेली आहे, साठे क्लासेस मध्ये शिकणारी अगदी मध्यम वर्गातली मुलगी आहे. कस्तुरी दीपक सावेकर आपल्या मंगळपेठमध्ये राहते. तिचं आता जे पर डे तिथं काय होते अगदी हिमालयातलं आहे, तर 42 हजार किलोमीटरवरून काल तिची पूजा झाली. ते तर चालू करेल, 12 ते 15 मे पर्यंत ती फायनल एव्हरेस्टला जाणार आहे. तर तिथनं ते फोटो पाठवते, ते फोटो कोल्हापूरमध्ये येतात, आम्ही ते आमच्या ऍपवर लावतो, दैनिक चॅनेलला लावतो, वृत्तपत्र त्याची बातमी घेतात. म्हणजे इतका आता मीडियाचा तिसरी चौथी आता 5वी लाट 5G आता येणार आहे. 5G सारखी मोठी लाट आलेली आहे आणि त्याला हा तंत्रज्ञानाचा आणि स्थानिकतेचा जर आपण संदर्भ दिला, आता थिंक ग्लोबल आणि वर्क लोकल असं आता पुढच्या काळात असणार आहे. त्यामुळे स्थानिक जे जे तुम्ही पैलू उचलाल ते आता महत्वाचे ठरणार आहेत. कोल्हापूरच्या चप्पल व्यापाऱ्यांची खंत आहे की आमचं चप्पल कोल्हापुरी 300 रुपयाला आणि 500 रुपयाला आमच्याकडे घेतात आणि 8 आणि 10 हजार रुपयाला अमेझॉन वाल्यांनी हे विकतात. तर ते आपण का करू शकतो नाही? आपण तसं काही नेटवर्क उभा करू शकतो का लाखल लोकल पातळीवर आणि त्याला पत्रकारितेचा कसा सपोर्ट राहील हे भविष्या काळात अत्यंत चांगलं चालणार आहे. पत्रकारितेचे बदलते ट्रेंड लक्षात घेता आणि आमची खास मराठी अगदी कोल्हापुरी भाषेत आमची खास आहे समाज कार्य करायची किंवा लोकांना मदत करायची, त्यामुळे आम्ही ते करत असतो. आणि त्यामुळे पत्रकारितेचा चांगला उपयोग मला आतापर्यंत झालेला आहे. दैनिक महान कार्याचं सध्या मी कोल्हापूरमध्ये काम करतो, हिंदुस्थान समाजावर वृत्तसंस्था आहे त्याचं काम करतो आणि आरोग्य शिबिर घेण्यासाठी काम करतो. डोळ्याचं प्रचंड मोठी समस्या आपल्या 8वी ते 10वीच्या शालेय मुलांमध्ये असते. त्यावेळी जर ते डोळे तपासले नाही तर व्यवस्थित उपचार झाले नाही तर पुढे मोठी समस्या होते. तर ते शोधून ते काम करण्याचंही काम आम्ही आता तालुका नेत्रांनी शिबिर डोळे शिबिर तपासण्याचं काम हे करत आहोत. या सगळ्या प्रवासामध्ये उदय कुलकर्णी पासून, नाना पालकर पासून, बुढाईचे सुरेश कुमार पासून अनेकांचं आम्हाला
अगदी कृतीशीलपणे मार्गदर्शन लाभलेलं आहे. विठ्ठल पाटील असतील आणि निधन झालेले आमचे सोपान पाटील असतील, बी आर पाटील असतील, राजेंद्र जोशी असतील, अशा सर्वांचंच एक सहकार्य लाभलेलं आहे. आसमाचे आमचे सर्व सदस्य असतील, नंतर वृत्तपत्र विक्रेते सगळे असतील. तर मी सामनामध्ये पहिला काम केल्यामुळे सगळ्या जवळ केल्यामुळे वृत्तपत्राचे जे तिन्ही अँगल आहेत, संपादकीय, वितरण, पाठीपासून होणार आणि जाहिरात विभाग निर्मिती, असं तिन्हीचा समन्वय असणार असं माझे काम, म्हणजे सगळ्यात परिवर्तीची जाणीव असल्यामुळे अंगाची मी ह्या क्षेत्रात अगदी जनसंपर्क कार्यरत आहे आणि आगामी काळात वैद्यकीय जनसंपर्क हे हायलाइट करण्याचं आणि त्यासाठी मराठी पत्रकारितेमध्ये चांगली पुस्तकं चांगले मान्यवर लेखन करतील यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. ही संधी आपल्याशी संवाद साधण्याची पारिजात सरांच्यामुळे मला लाभली. पारिजात सर, सायबर समूह आणि त्या सर्वांचं मी याबद्दल मनपूर्वक आभार करतो. कोरोना काळात आपण सर्वजणच आपली जबाबदारी घेऊन करीत राहाव्या हे मोठं सागर मंथन आहे आणि यातून स्वामी विवेकांनापासून ते विश्वेश्वरापासून सर्वांनी सांगितलं की भारत पुन्हा एकदा जगाचं वैचारिक नेतृत्व करेल, आध्यात्मिक नेतृत्व करेल. बहुधा ह्यातच आपल्याला ती संधी कोरोनाच्या ह्याच्यातनं मिळेल असा आपण आशावाद बाळगूया आणि पत्र हे जे पसायदान आहे त्या पसायदानाच्या प्रमाणे आपण आपल्या आपण हे अक्षर प्रवासी आपण आम्ही आहे एक सामान्य असा तो एक भारवाही असा म्हणून मी सविनयपणे कार्यरत आहे आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्या कोरोनाच्या मंथनातून एक चांगलं चित्र उभं राहील यासाठी पत्रकारितेचं आणि ह्याच्या लेखनीच्या स्वरूपातून, इव्हेंट मॅनेजरच्या स्वरूपातून, आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून माझं यथाशक्ती छोटंसं योगदान देण्यासाठी मी अगदी विनयशीलपणे भविष्यात कार्यरत राहील. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. मकोटे, मला थोडस असं सांगायचं आहे की कोल्हापूरच्या एकूणच सगळ्या परंपरेमध्ये किंवा कोल्हापुरी शैलीमध्ये आपल्याकडचे कोल्हापूरचे फायर फायटर, कॉर्पोरेशनचे स्वच्छता कर्मचारी म्हणा, कोल्हापूरचे पोलीस, कोल्हापूरचे सगळे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातले जे लोक आहेत, जे सरकारी पण आहेत, निमसरकारी पण आहेत, त्यामध्ये पत्रकार हा एक वेगळा ठसा उमटवणारा घटक आहे. आणि राजेंद्र मकोटेंचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी ज्या लाटांचा उल्लेख केला त्यामध्ये सध्या जग मिस इन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन अशा दोन प्रवाहांचा खूप मोठा सामना करतो आहे. मिस इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या नकळत आपण खूप माहिती एकमेकांना पाठवत राहतो आणि त्यामुळे होणारा गोंधळ आणि ताण, आणि बऱ्याचदा असं होतं की या सगळ्या दुसऱ्या प्रकारामध्ये जाणीवपूर्वक आपल्याला काहीतरी चुकीची किंवा अपुरी एकतर्फी माहिती पाठवली जाते. याला पर्याय असा राहतो की ती माहिती प्रॉपर इंटिग्रेट होऊन मिस इन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन या दोन्ही पासून जर समाजाला वाचवायचं असेल तर मकोटे सारखे पत्रकार जे आहेत ते जे आता काम करतात ते या माहितीला योग्य दिशेने वळवून त्याची जितकी शक्य आहे तितकी खातरजमा करून घेऊनच ते सार्वजनिक करण्यासाठी प्रयत्न करतात हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. असा दृष्टिकोन मी बघितलेला आहे की प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक असो त्या पद्धतीच्या पत्रकारांना येत नाही किंवा येत नसावा, याचं कारण की ते एकाच अँगलने, एका दिशेने, एका ठिकाणी बसून त्याच्याकडे बघत असतात आणि म्हणून मकोटेंचं काम हे थोडंसं वेगळं आहे असं मला वाटतं. मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही तुमचं ऍप कसं डाउनलोड करायचं आणि तुमचा फोन क्रमांक कृपा करून सांगा की ज्यामुळे हा पॉडकास्ट ऐकणाऱ्यांपर्यंत माहिती जाईल आणि त्यानंतर हे थांबूया. सर, एक त्यापूर्वीच फक्त सांगतो की सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात एक विकृती आल्यासारखं झाले की काही मिळाले की नुसतं ती फॉरवर्ड करायची, धार 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 नुसती फॉरवर्ड करायची. एका फॉरवर्डमुळे किती दुष्परिणाम होतो. गुरुबाळ माळीने आता आपले पुस्तक लिहिले महाराष्ट्र टाइम्सचे कोरोनाचं, तर त्यांना नसताना कोरोना असल्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव गेलं, 80 लोकांची नावं गेली आणि त्या प्रचंड फॅमिलीला किती त्रास झाला. कोरोना कुणालाही नसताना एक 8-10 महिन्यापूर्वीची जी घटना आहे ते एक खरं म्हणजे वाचण्याचं प्रश्न नाही. सगळं ते असं होतं, ते विकृतीपणा त्यांना कमी येणं गरजेचं आहे. मी समंजसपणे सोशल मीडियाचा वापर दुधारी अस्त्र म्हणून केलं पाहिजे. मी माझा नंबर आहे 988-11-91-220 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. 988-11-91-220 पण हा नंबर माझा जरा टॅप किंवा लोडिंगसाठी बऱ्याच वेळा बिझी असतो त्यामुळे तो येता येत नाही. माझा थेट नंबर आहे भ्रमणध्वनी मराठीचा नवीन प्रतिशब्द असा आहे 97-62-80-97-62-87-62 आणि प्ले स्टोरनं तुम्ही पब्लिक ऍप या नावानं लोड